पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. आपण विचारूया जजेसना. अतुल दादा. अविनाश खूप छान. सगळ्यात पहिलं मला खूप आवडलं काय, तुझे नेहमीचे भक्तिसंगीत गात आलंय तर आज तुझी ठुमरी निवडली. हे अतिशय मोजकी पण अजरामर गाणी ज्यांनी केली तसे आपले संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची ही ठुमरी होती. आता तुम्हाला नवीन पिढीला माहिती असेल का नाही माहीत नाही, पण प्रबोधनकार ठाकरे यांची दोन मुलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्या आधी त्यांनी बाळासाहेबांबरोबर सामनामध्ये पण बरंच काम केलं. फार थोड्या लोकांना माहिती आहे की त्यांच्या मुलाचं नाव स्वरराज ठाकरे. आणि स्वरराज ठाकरे म्हणजे कोण? आपले राज ठाकरे. सो त्यांच्या वडिलांचं हे तू कंपोजिशन इथे गायला, खूप छान गायला, तुझं अभिनंदन. अविनाश खूप सुंदर, खूप छान. आपली धाटणी सोडून गाणं पण थोडंसं रिस्क असते, तशी तू रिस्क घेतलीस यावेळेला, ही फार चांगली गोष्ट आहे. पण जरी घेतलीस तरी फार छान गायलास, कारण पहिलाच असं तुझ्या आयुष्यात काहीतरी तू प्रयत्न केला असशील मायामध्ये असं काहीतरी गायचं आहे ना. एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे अशा गाण्यांमध्ये, आपण एक वेगळ्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. सो त्या भावना व्यक्त करताना साध्या साध्या गोष्टी सांगणं चाललं असतं, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात ज्या तू सांगितल्या असत्यास ना, तर मजा आली असते.
तर ते थोडंसं मला अगदीच थोडंसं ते मिसिंग वाटलं. दे सी फ्लॅटच दे. माझी या प्रियाला एवढंच आहे. प्रीत कळे ना माझी या प्रियाला एवढंच आहे. अनुराग माझा आय डोंट नो व्हॉट वॉज ना माझी या प्रियाला प्रीत कळे ना माझी या प्रिया. मी काही माझी ऐपत नाही. मी मला माझी गाणंही माहिती नाही. माझ्या सो थोडं त्याच्यावरती लक्ष द्या. मी या निमित्ताने इकडे आपल्यामध्ये आज महेश खानोलकर जे आलेले आहेत त्यांचं अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो. या अशा प्रकारच्या गाण्यामध्ये आपण साधारणपणे सारंगी आणि अशा गोष्टी ऐकतो, पण त्यांनी आता ते स्वरलीन नावाचं एक इन्स्ट्रुमेंट इथं वाजवलं. तुमचं खरंच अभिनंदन करतो. फारच कमी लोक आहेत ज्यांचा याच्यावरती हातखंड आहे. आणि तुम्ही आजपर्यंत इतक्या मोठ्या मोठ्या गायकांना वेगवेगळ्या प्रकारे साथ संगत करत आलेला आहात, इकडे आमच्या या सर्व मुलांसाठी तुम्ही आलात, तुमचं खरंच अभिनंदन करतो. थँक्स थँक्स.